सबस्क्राइब करा मराठी करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलला आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सराव प्रश्न विचारला होता. तो सराव प्रश्न होता, 1 जूनला कृषी दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यात येतो? पर्याय होते लालबहादूर शास्त्री, पंडित नेहरू, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील. उत्तर आहे 1 जूनला कृषी दिन म्हणून महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. वसंतराव नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखण्यात येतात. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची PDF तुम्हाला मराठी करिअर पॉइंट या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 1, PV सिंधू हिने ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळात भारताला कोणते पदक मिळवून दिले? उत्तर आहे PV सिंधू हिने ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळात 2016 साली भारताला रौप्य पदक मिळवून दिले. प्रश्न क्रमांक 2, सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू कसे असतात? उत्तर आहे सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू हे उदासीन असतात. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची PDF तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असेल तर या नंबरावर जॉईन असे सेंड करा. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य प्रवासाच्या सेवेसाठी हे आहे. प्रश्न क्रमांक 4, घटना समितीचे अध्यक्ष कोण? उत्तर आहे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या संताने भारूड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला? उत्तर आहे संत एकनाथाने भारूड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला होता. प्रश्न क्रमांक 6, आर्य समाजाची स्थापना कुठे झाली? उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी केली. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती असते? उत्तर आहे वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण 20% असते. प्रश्न क्रमांक 8, कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उगम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला? उत्तर आहे कार्बन क्रेडिट या संकल्पनेचा उगम क्यूटो प्रोटोकॉल या करारातून झाला. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? उत्तर आहे माजोली. माजोली हे भारतातील सर्वात मोठे नदी बेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, माजोली हे बेट कोणत्या राज्यामध्ये येते? तुम्ही मला कॉमन बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 10, डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो कारण डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो, त्यामुळे डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो. प्रश्न क्रमांक 11, केशव चंद्रसेन यांनी इसवी सन 1866 मध्ये ब्राह्मो समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली, या संघटनेला त्यांनी कोणते नाव दिले? उत्तर आहे 1966 मध्ये केशव चंद्रसेन यांनी ब्राह्मो समाजामधून बाहेर पडले आणि भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 12, विरुद्धार्थी शब्द कोणता? कन्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पुत्र. प्रश्न क्रमांक 13, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणाला जबाबदार असतात? उत्तर आहे मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत लोकसभेस जबाबदार असतात. प्रश्न क्रमांक 14, आधुनिक मराठी गद्याचे जनक कोण? उत्तर आहे आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णू शास्त्री चिपळूणकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी स्थानीय स्वराज्य संस्थेचे जनक कोण? उत्तर आहे लॉर्ड रिपन हे भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 16, मराठी भाषेतील पहिले सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली? उत्तर आहे बाबा पदमजी यांनी मराठी भाषेतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन लिहिली. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखण्यात येते? उत्तर आहे चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखण्यात येते. चित्तरंजन दास आणि
मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या साली झाली होती तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 18, पहिली महिला कादंबरीकार कोण? उत्तर आहे पहिली महिला कादंबरीकार साळूबाई तांबेकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 19, जालियनवाला बाग या गाजलेल्या कविताचे कवी कोण? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे जालियनवाला बाग या कवितेचे कवी आहेत. प्रश्न क्रमांक 20, पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे? उत्तर आहे सेनापती बापट यांचे नाव पांडुरंग महादेव आहे. प्रश्न क्रमांक 21, पंचशील तत्वाचे जनक कोण? उत्तर आहे पंचशील तत्वाचे जनक पंडित नेहरू हे आहेत. पंचशील तत्व चीन आणि भारतामध्ये सर्वप्रथम घडून आले होते. प्रश्न क्रमांक 22, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारण कोणत्या प्रकारचे वने आढळतात? उत्तर आहे किनारपट्टीच्या प्रदेशात साधारण कांदण वने व दळदळीचे वने आढळून येतात. प्रश्न क्रमांक 23, धातू ओढून ताळ काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? उत्तर आहे धातू ओढून ताळ काढता येणाऱ्या गुणधर्मास तन्यता म्हणतात. प्रश्न क्रमांक 24, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची प्रस्था नष्ट करण्यात आली? उत्तर आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे बंदी करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 25, घटनेच्या कितव्या कलमानवे जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला होता? उत्तर आहे कलम 370 नुसार जम्मू आणि काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कॉमन बॉक्समध्ये नक्की द्या. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत पी डी टंडन, आचार्य कृपलानी, पंडित नेहरू, मौलाना आझाद. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला मराठी करिअर पॉईंट या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल.